राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्यातील 70 टोलनाके बंद करण्याचा सरकारचा विचार पोलीस अधीक्षक यांनी मुंबई पोलीस कायद्यानुसार मिरवणुकीबाबत फौजदारांना अधिकार प्रदान केले बिरोलीत मुस्लिम धनगर समाज आरक्षणासाठी तहसीलवर मोर्चा किनवट येथे मुद्रांक विक्रेत्यांचा मनमानी कारभार जनतेची होत आहे फसवणूक एसकी येथे ऑटो पलटी झाल्याने एकाचा मृत्यू एक जण जखमी जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वारे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस नमस्कार लाईव्हने अगोदर दिला होता खबरदारीचा इशारा आता बातमीपत्र विस्ताराने आगामी काळात दिनांक 14 एप्रिल 2015 रोजी बौद्ध बांधवाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 124वी जयंती साजरी करण्यात येणार आहे त्या अर्थी सर्व कार्यक्रम मिरवणुका शांततेत पार पडावेत व त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व जिल्ह्यात शांतता टिकून राहावी म्हणून पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी मुंबई पोलीस कायदा अधिनियम 1951 प्रमाणे आदेश काढले आहेत दिनांक 12 एप्रिल 2015 ते 30 एप्रिल या दरम्यान नांदेड जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकारी असलेले अंमलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई पोलीस कायदा कलम 36 मधील कोट कलम लेखी व तोंडी आदेश आपापल्या हातीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे त्यात रस्त्यावरील व रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांना कोणत्या रीतीने चालावे कोणत्या रीतीने वागावे ते फरमाविण्यासाठी अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्दल तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाण ध्वनिक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना देण्यासंबंधी असे आदेश नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात येणार आहेत आणि असे आदेश लागू असेपर्यंत नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा मोर्चे निदर्शने पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधित पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठाकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुकीचा व मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पूर्व परवानगी शिवाय आयोजित करू नयेत तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे सदर जाहीर सभा मिरवणुकीत पदयात्रा सभा आयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा येऊ शकते अशा घोषणा देऊ नयेत असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी केले आहे किनवट येथील मुद्रांक विक्रेते जनतेची फसवणूक करून प्रशासनाच्या नियमबाह्य कार्य करत आहेत किनवट येथील मुद्रांक विक्रेत्यांकडे ग्राहक मुद्रांक घेण्यासाठी गेले असता नोटरीचेही काम आम्हीच करून देतो असे सांगून अतिरिक्त पैसे उकळत आहेत जे की नियमबाह्य आहे नंतर हे महाशय सह्याचे किंवा बिनसह्याचे मजकूर टाईप करून येथील नोटरीकडे नोटरी करण्यासाठी नेतात पण शपथपत्र धारक माणूस समोर नसल्यामुळे ते कामे परत केली जातात तेव्हा ते शपथपत्र हिमायतनगर येथे नोटरीकडून आणतात आणि किनवटचे नोटरी हजर नाहीत असे लोकांना सांगतात एवढेच नाही तर येण्या जाण्याचे पैसे सुद्धा ग्राहकांकडूनच घेतात अशी माहिती अॅडव्होकेट के साबळे यांनी देऊन माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तहसीलदार माननीय दिवानी न्यायाधीश यांच्याकडे देऊन संबंधित मुद्रांकवाल्यांना सूचना देण्याची माहिती केली आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे मुस्लिम धनगर समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळवण्यासाठी व याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बिलोली तहसीलवर दिनांक 10 एप्रिल रोजी भव्य मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे इतर समाजापेक्षा मुस्लिम व धनगर समाज हा मागासलेला आहे असे असताना शासनाने दुजाभाव करून अन्याय करीत आहे यामुळे दिनांक 10 एप्रिल रोजी शासनाचा विरोध करत बिलोली येथील गांधी चौकातून दुपारी 2 वाजता मोर्चा निघून तहसीलवर धडकणार आहे यावेळी समाजाच्या वतीने संबंधितांना निवेदन देण्यात आहे शेवटी या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होऊन समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस चे महाराष्ट्र उपाध्यक्ष अजीम पाशा जिल्हाध्यक्ष अल्ताफ हुसेन जुबेर अहमद साईनाथ बोडके शिवकांत मैलारे फिरोज लाला गौसाद्दीन कुरेशी आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक ए जी कुरेशी शंकरराव काळे प्रभाकर पेंटे यांनी केली आहे
अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. अवीट गोळीचा आजकाल जगभरता 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लॉर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024624567 94 23 78 54 56 73 50 62 56 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. तालुक्यातील एसगी येथील पुलाजवळ एक ऑटो पलटी झाल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर झाल्याची घटना दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 9 सुमारास घडली. कासराळी येथील रहिवाशी रामचंद्र गंगाराम खमसुरे हा 8 एप्रिल रोजी आपल्या कामानिमित्त उदण येथे ऑटो क्रमांक AP25W3895 या ऑटोने जात होता. ऑटो चालकाने ऑटो वरील नियंत्रण नसल्यामुळे सदर ऑटो एसगी पुलाजवळ पलटी खाल्ल्याने रामचंद्र याच्या डोक्यात गंभीर मार लागून मृत्यू झाला. सोबत याच ऑटोत प्रवास करणारे देऊबाई सायल्लू सिंधलोन वय वर्ष 60 राहणार एसगी ही महिला गंभीर जखमी असून उपचारासाठी नांदेड येथे पाठवले. तसेच पोसनबाई नागा मॅकलवार वय 60 राहणार कार्ला यांच्यावर बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत बिलोली पोलीस स्टेशन मध्ये ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील 1, 2, 9 तर 70 टोलनाके बंद होण्याची शक्यता आहे. हे सर्व टोलनाके बंद करण्याचा विचार फडणवीस सरकारच्या विचाराधीन आहे. या 70 टोलमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 35 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या 35 टोलनाक्यांचा समावेश आहे. या 70 पैकी 11 टोलची कालमर्यादा येत्या काही दिवसात संपणार आहे. कंत्राटदारांना त्यांचे पैसे देऊन ते टोल ताब्यात घेण्याचा विचार सरकार करत आहे, परंतु यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी आवश्यक आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सरकार नवं टोल धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. नमस्कार लाईव्हने 2 दिवसापूर्वी दिला होता आपल्या बातमीपत्रामध्ये जिल्ह्यात गारपिटी अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा. तो अंदाज शेवटी खरा ठरला. आज मराठवाडा व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी वादळी वारे यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले. नागरिकांना कार्यालयीन सुट्टीच्या वेळी पाऊस आल्याने कर्मचाऱ्यांची पळापळ झाली तर शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या पाठीवरचे ओझे सांभाळत पळावे लागले. बातमी लिहीपर्यंत कुठल्याही प्रकारची जीवित हानी व वित्तहानीची बातमी हाती आली नाही. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. शेतकऱ्यांसाठी सरकारी मदतीची मर्यादा 50 वरून 33%. IPL 8 मध्ये आज मुंबई कोलकाता आमने सामने. अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण प्रदान. सत्ता गेली ते बरंच झालं सुप्रिया सुळे. शिवसेनेनं घेतला विनोद तावडेंचा मराठीचा क्लास. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. राज्यातील 70 टोलनाके बंद करण्याचा सरकारचा विचार. पोलीस अधीक्षक यांनी मुंबई पोलीस कायद्यानुसार मिरवणुकीबाबत फौजदारांना अधिकार प्रदान केले. बिलोलीत मुस्लिम धनगर समाज आरक्षणासाठी तहसीलवर मोर्चा. किनवट येथे मुद्रांक विक्रेत्यांचा मनमानी कारभार, जनतेची होत आहे फसवणूक. एसके येथे ऑटो पलटी झाल्याने एकाचा मृत्यू, एक जण जखमी. जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वारे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस. नमस्कार लाईव्हने अगोदर दिला होता खबरदारीचा इशारा. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ.